मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की PCOS म्हणजे नेमकं काय, हे कसं होतं, शरीरात काय बदल होतात आणि तुम्हाला PCOS आहे की नाही हे कसं ओळखायचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यासाठी आपण काही उपाययोजना करावी लागेल, काय खावं, काय खाऊ नये आणि नैसर्गिकरित्या ह्याला बरं कसं करावं. नमस्कार, मी डॉक्टर रश्मी शहा, फिटनेस अँड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट, हॉर्मोनल हेल्थ एक्सपर्ट, लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट कोच अँड चाइल्ड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट. मी आणि माझे हॉर्मोन्स या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पण व्हिडिओ पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ, PCOS नॅचरल मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट. जर तुम्ही याआधीचा व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा PCOSचे महत्त्वाचे सिम्पटम्स थोडेसे जाणून घेऊया. नंबर 1, अनियमित पाळी. नंबर 2, गर्भधारणा होण्यास अडचण. नंबर 3, वजन वाढणे. नंबर 4, चेहऱ्यावर खूप पिंपल्स येणे. नंबर 5, मानेवरची त्वचा काळी पडणे. नंबर 6, चेहऱ्यावर दाढीसारखे केस येणे. नंबर 7, केस खूप गळू लागणे किंवा चाई पडणे. आणि नंबर 8, अंगावर सूज येणे किंवा सतत ब्लोटिंग होणे. यापैकी 3 किंवा 3 पेक्षा जास्त सिम्पटम्स आढळल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांना भेटा. तुमचे डॉक्टर सोनोग्राफी, हॉर्मोनल ब्लड टेस्ट आणि तुमच्या क्लिनिकल हिस्ट्रीप्रमाणे PCOSचं निदान करू शकतील. आता जाणून घेऊया PCOSच्या ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंटबद्दल. जर मेडिकल ट्रीटमेंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचे 3 प्रकार आहेत. नंबर 1, मेडिसिन्स म्हणजेच औषधं. तुम्हाला जर PCOS आहे हे डायग्नोज झालं तर तुमचे डॉक्टर तुम्हाला काही मेडिसिन्स, काही औषधं गोळ्या प्रिस्क्राईब करतात ज्यामुळे पाळी नियमित व्हायला मदत होते. नंबर 2, हॉर्मोनल थेरपी, हॉर्मोनल मेडिसिन्स किंवा इंजेक्शन्स. नंबर 3, सर्जरी. काही ॲडव्हान्स केसेसमध्ये जर PCOS औषधाने किंवा इंजेक्शनने बरा होणार नसेल आणि क्लिनिकल हिस्ट्री इंडिकेट करत असेल तर सर्जरीचा सल्ला दिला जातो. पण अर्थातच हे केस टू केस आणि पेशंट टू पेशंट वेगळं असू शकतं आणि हा निर्णय सर्वथा तुमच्या डॉक्टरांचा असतो. माझे बरेचसे पेशंट्स मला विचारतात की फक्त औषधं घेतली की PCOS बरा होतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. औषधं आणि इंजेक्शन्स ही फक्त एक उपचार पद्धती आहे, म्हणजेच ट्रीटमेंट आहे, पण तेवढंच पुरेसं नाही. औषध उपचारांसोबतच महत्त्वाची आहे ती मॅनेजमेंट, म्हणजे जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या सवयीतले योग्य ते बदल. दुसरा अजून एक प्रश्न 17-18 वर्षाच्या मुली मला नेहमी विचारतात की PCOSला आपण क्युअर करू शकतो का? तर माझं उत्तर आहे हो, PCOS बरा होऊ शकतो आणि तुम्हाला कायमची औषधं घ्यायची गरज पडणार नाही. पण त्यासाठी लागतात ते थोडेसे पेशन्स, खूप सारा स्मार्टनेस आणि स्वतःवरचा विश्वास की हो, मी माझा PCOS बरा करू शकते. चला तर मग बघूया की आपल्याला असं काय काय करावं लागेल की जेणेकरून तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकाल आणि PCOS बरा करू शकाल. नंबर 1, एक्सरसाइज. सर्वात महत्त्वाचं, दिवसातला 1 तास व्यायाम. आता हा व्यायाम म्हणजे फक्त चालणे का? तर नाही. यातले 4 दिवस वेट ट्रेनिंग, म्हणजे डम्बेल्स, बारबेल हे जिममधले एक्सरसाइज. 2 दिवस कार्डिओ, म्हणजे धावणे, पळणे, स्विमिंग, डान्स वर्कआउट्स, एरोबिक्स, झुंबा इत्यादी. आणि आठवड्यातला 1 दिवस योगा. जर तुम्ही या कॉम्बिनेशनमध्ये तुमचा एक्सरसाइजचा प्लॅन बनवलात तर त्यामुळे तुमच्या मसल स्ट्रॉंग होतील, मेटाबॉलिझम वाढेल, फॅट लॉस आणि वेट लॉस व्हायला मदत होईल आणि त्यासोबतच योगामुळे मन शांत होईल. दररोजच्या 1 तास व्यायामाव्यतिरिक्त जर तुमचं बसून काम असेल तर दर 40 ते 45 मिनिटांनी जागेवरून उठून 5 ते 10 मिनटं घरातल्या घरात, ऑफिसमध्ये किंवा आसपास थोडंफार चाला. पायांना, तुमच्या लोअर बॉडीला हालचाल द्या. त्यामुळे लोअर बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला, हिप्स किंवा लोअर बॉडी पोट कमी व्हायला मदत होईल. नंबर 2, रात्रीची पूर्ण झोप. बऱ्याच जणांना रात्री जागरण करायची सवय असते, खास करून आजच्या तरुण पिढीमध्ये रात्री जागण्याचं ट्रेंड सुरू आहे. मग जागरणाचं कारण काहीही असो,
रात्री भूक लागते, मग काहीतरी अनहेल्दी खात बसतात, त्यामुळे वजन तर वाढतंच पण हॉर्मोन्स पण बिघडायला लागतात. त्यामुळे रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी वेळेवर उठणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला PCOS बरा करायचा असेल तर उशिरात उशिरा 10 ते 11 वाजेपर्यंत झोपून जाणे आणि सकाळी वेळेवर म्हणजे 6 ते 7 वाजता उठणे, ही रात्रीची 7 तासांची झोप हा हॉर्मोनल इम्बॅलन्सवर रामबाण उपाय आहे. नंबर 3, सतत आणि सारखं काहीतरी खात राहणे. अशा वाईट सवयींमुळे शरीरातलं इन्शुलिनचं कार्य बिघडतं आणि PCOSची कंडिशन अजूनही खराब होते. वजन तर वाढतंच पण डायबेटीसचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच 3 वेळेचं जेवण म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, या व्यतिरिक्त मधल्या वेळेत जर भूक लागली असेल तरच खा. भूक नसेल, इच्छा नसेल तर जबरदस्तीने खाऊ नका. जर थोडीशीच भूक असेल तर तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता किंवा थोडासा ऊसाचा रस घेऊ शकता किंवा एखादं छोटंसं फळ कुठलं तरी खाऊ शकता, शेंगदाणे, फुटाणे अशाही वस्तू खाऊ शकता. थोडंसं खाल्ल्याने किंवा भूक नसेल तर न खाल्ल्याने इन्शुलिनला, रक्तातली साखर वापरायला वेळ मिळतो, इन्शुलिनचं कार्य सुरळीत होतं, इन्शुलिनला वर्क ओव्हरलोड होत नाही आणि त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होते. यालाच फास्टिंग इफेक्ट असंही म्हणतात. नंबर 4, स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा इमोशनल मॅनेजमेंट. तुम्ही जेवढं चिडचिडा असाल तेवढं तुमचं कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढणार आहे. कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन, आणि कॉर्टिसॉल फक्त स्वतःचं नाही तर इन्शुलिनचं कामही बिघडवतं. म्हणूनच नियमितपणे मेडिटेशन करणे, मनातले निगेटिव्ह विचार लिहून किंवा कुणाशी तरी बोलून शेअर करून मन मोकळे करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेवढं कॉर्टिसॉल वाढेल तेवढंच तिखट, चटपटीत, अति गोड पदार्थ खायची इच्छा प्रबळ होते. त्यामुळे कॉर्टिसॉलला आटोक्यात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच स्ट्रेस मॅनेजमेंटसोबत 7 तासांची शांत झोप महत्त्वाची आहे. मेडिसिनल सप्लिमेंट्स: ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, विटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि झिंक या 4 सप्लिमेंट्स इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करायला, इन्शुलिनचं कार्य सुरळीत करायला, हॉर्मोनल बॅलन्स नीट करायला मदत करतं. पण ह्या सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. नंबर 6, नॅचरल सप्लिमेंट्स. तुमच्या किचनमध्ये PCOSची औषधं उपलब्ध आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? दालचिनी, हळद, मेथीचे दाणे, पुदिना आणि बडीशेप या 5 औषधी तुमच्या PCOS साठी अत्यंत उपयुक्त आहेत. यांच्या नियमित वापरामुळे शरीरावरची सूज कमी होते, इंटरनल इन्फ्लमेशन पण कमी होतं, झोप लागते, शांत झोप लागते, इन्शुलिनचं कार्य सुरळीत होतं, रक्तातली साखर बॅलन्स व्हायला मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं, हॉर्मोनल बॅलन्स होऊन PCOSचे सिम्पटम्स कमी व्हायला मदत होते. जर तुमच्यापैकी कुणाला PCOSचे सिम्पटम्स असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटा. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जीवनशैलीत वेळीच आणि योग्य ते बदल करून PCOSला आपण पूर्ण बरे करू शकतो. तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत काय खावं, कसं खावं, काय खावं, काय खाऊ नये. आणि अजून एक मी स्पेशल PCOSचा डाएट चार्ट देणार आहे ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला, हॉर्मोनल बॅलन्स व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर पाळी नियमित येईल आणि इन्फर्टिलिटीचा धोकासुद्धा तुम्ही कमी करू शकता. या आणि अशाच सायंटिफिक आणि मेडिकली अप्रूव्ड माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा.